नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 ठीक आहे आजोबा तुम्ही कळवा तुमचा फोन आल्यानंतर येऊन घेऊन जाईन त्याला मी म्हणजे आता त्याचा खून तिनच केला असं म्हणायचंय का तुला काय संबंध दोघांचा एकमेकांशी जन्मोजन्मीचे शत्रू असल्यासारखे वागतात भीमांच्या मृत्यूशी सुद्धा सुलेखाचा संबंध आहे राणी चंद्रकांत शास्त्रीचा आणि अभिमान सरंजामेचा काय संबंध आहे काय योगा योगे बाबा आजोबांना मनीषा विषयी काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ते सांगायचे आहेत त्या दिवशी उगाच जाऊ दिलं तुला सुलेखा मालक मालक अहो मालक ठेवा ते आता चला उठा बघू चल बर ठीक आहे मी नंतर येतो विष्णू काय बैस बैस अहो मालक चल मालक मालक ह्या त्याच पत्रिका आहेत ना परवा मी तुम्हाला कपाटावरून तो गट्टा काढून दिला त्याच्यामध्ये पार्वती वहिनींची पत्रिका सापडली तुम्हाला त्यातल्याच या पत्रिका आहेत ना बरं मालक मी एवढ्यासाठी आलो होतो पानं वाढायला घेऊ का जेवणाची वेळ ठळून गेली आहे तुम्ही अजूनपर्यंत काही खाल्लं नाही आहे नंतर तुमचं पित्त चाळवतो मला जेवायचं नाही आहे विष्णू मालक हे तुम्ही मला चौथ्यांदा सांगताय अहो काम कुठे पळून जात आहे का काही काळ वेळ असतो की नाही प्रत्येक गोष्टीला वेळ महत्वाची त्या वेळेचा एकदा अर्थ सापडला की पुढे सगळ्या गोष्टी कळतील हवं तर तू जेवून घे ठीक आहे विष्णू तुझ्या हातात तो कागद कसला आहे हा हेच तर मगापासून सांगण्यासाठी मी तुम बर याच्यात एक हिशोब आहे थोडा गुंतागुंतीचा आहे कसला हिशोब अहो आपलं भुयार आहे ना परवा प्रथमच त्या भुयाराजवळ पडला होता ते भुयार उघडच आहे मी म्हटलं ते बंद करून घेऊया त्याला एक दरवाजा करूया म्हणून सुताराला बोलवलं बर मग तर आयुष्यात कोणाला भेटणार नाही असा सुतार मला भेटला अहो त्याच्याकडे काम करण्यापेक्षा काम न करण्याचीच कारणं जास्त आहेत कसली कारणं त्याला म्हटलं मी एक दिवसाचं काम आहे परवा 9 तारीख आहे काम सुरू कर आणि 10 तारखेला पूर्ण कर तर मला म्हणतो 2 दिवसाचं काम आहे बरं म्हटलं 2 दिवस 2 दिवस 11 तारखेला पूर्ण कर तर म्हणे 11 तारखेला माझ्याकडे पूजा आहे बर पूजा कर 12 तारखेला कर तर म्हणे 12 तारखेला माझ्याकडे कारागीरच नाही आहे ठीक आहे म्हटलं 13 तारखेला तरी पूर्ण कर तर म्हणतो 4 आकडा माझ्यासाठी अशुभ आहे आता 13 तारखेचा आणि 4 आकड्याचा काय संबंध मी सुद्धा त्याला हेच विचारलं तर मला म्हणतो 1 + 3 = 4 काय म्हणालास मी नाही तो म्हणाला 13 + 1 = 3 = 4 काय झालं मला थांब विष्णू थांब पार्वती म्हणजे 3 + 6 = 1899 म्हणजे 3 + 6 म्हणजे 9 आणि 1 + 8 = 9 म्हणजे
नऊ अधिक नऊ अठरा नाट सव्वीस आणि सत्तावीस अठ्याण्णव नऊ सत्तावीस सात दोन सात हे नऊ आता तीन सहा नऊ तीन अधिक सहा अधिक नऊ नऊ आणि नऊ अठरा आठ आणि नऊ नऊ आणि हे नऊ नऊ गुंता सुटला विष्णू गुंता सुटला अरे सगळ्या गोष्टी नऊ या अंकाभोवती फिरता आहेत नऊ या अंकापासून सुरू होतात आणि नऊ या अंकापाशीच येऊन थांबतात म्हणजे बघ पार्वती वहिनीची जन्मतारीख आहे तीन जून जून म्हणजे सहा तीन सहा अठराशे नव्याण्णव अठराशे नव्याण्णव यांची बेरीज येते नऊ एकूण जन्मतारखेची बेरीज येते नऊ आणि भुयारात जो आपल्याला कागद मिळाला ही पार्वती वहिनीची म्हणून पत्रिका मिळाली यावर आकडे आहेत तीन सहा नऊ यांची देखील बेरीज येते अठरा म्हणजेच काय तुझ्या सुताराच्या सांगण्याप्रमाणे आठ अधिक एक नऊ म्हणजे भुयारातल्या मिळालेल्या कागदावरची संख्या नऊ आणि पार्वती वहिनीची जन्मतारीख नऊ या दोन्हीची बेरीज केली तर बेरीज येते अठरा एक अधिक आठ नऊ नऊ विष्णू नऊ वा महादेव दादा वा मला मला समजेल असं काहीतरी सांगा अरे बेड्या नऊ या आकड्यात कुठलाही अंक मिसळला की त्याची संख्या मिळवलेल्या आकडाच असतो अरे म्हणजे बघ उदाहरणार्थ नऊ अधिक एक किती दहा दहा बरोबर आहे आणि एक अधिक शून्य एक एक आता नऊ अधिक दोन किती अकरा अकरा आणि एक अधिक एक दोन दोन नऊ अधिक तीन किती बारा बारा दोन अधिक एक तीन तीन म्हणून त्याने तेरा म्हणजे एक अधिक तीन चार केले काय एक लक्षात येत आहे का तुझ्या विष्णू प्रथमेशनी जे चित्र काढलेलं आहे त्यातील पार्वती वहिनीच्या कपाळावरची चंद्रकोर हेच तर सुचवत नसेल खजिन्याचा आणि पार्वती वहिनीचा काहीतरी संबंध आहे विष्णू नक्की संबंध आहे प्रथमेश भुयाराच्या तोंडाशी चक्कर येऊन पडला याचा अर्थ काय विष्णू उत्तर अनेक आहेत विष्णू अनेक वेगवेगळ्या वाटा आहेत प्रश्न इतकाच आहे की कुठली वाट खजिन्यापाशी जाऊन पोचते का या सगळ्या वाटा एकाच ठिकाणी जात आहेत श्रीराम श्रीराम विष्णू आता यापुढे आदिनाथ जेव्हा भुयारात उतरेल तेव्हा तो नक्कीच खजिन्याच्या वाटेनं पाऊल टाकेल याची मला खात्री आहे श्रीराम श्रीराम तुला कोणी सांगितलं मला आधीचा फोन आला होता त्याला कोणी सांगितलं मला नाही माहित तू कुठे गेली होतीस मला एका अनोन नंबर वरून इन्व्हिटेशन आलं होतं तू कुठे गेली होतीस तुम्हाला मी सांगितलं ना तुमच्या विक्रांतनी मला फोन करून बोलून घेतलं होतं मी तिथे गेले होते त्यानंतर नंतर काय त्यानंतर तू कुठे गेली होतीस तुम्ही काय उलट तपासणी घेताय माझी हो कारण घ्यायला तू भाग पाडतीयस मला जी गोष्ट करायला नको तीच करायची सवय आहे ना तुला रस्त्यात आलेला अडसर दूर करायची सवय करायला नको प्रत्येक गोष्ट ही अडसर नसते सुलेखा
काय म्हणायचंय तुम्हाला? डायरेक्ट कन्क्लुजनला या ना. नमनाला घडाभर तेल कशाला हवं? अभिमानचा जीव तू घेतलायस असा संशय आहे मला. का सिद्धकर नाही घेतलास म्हणून? तुम्ही सिद्धकरांना मी केलंय म्हणून. तुला मिळालेली डायरी हा एकमेव संशय पुरेसा आहे तुला हा मूर्खपणा करण्यासाठी. आणि अभिमानच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा पत्ताही शोधून काढू शकतेस तू. कोणाच्याही मनाचा ताबा घ्यायचा नाही इतक्यात, असं तुम्हीच सांगितलं होतं ना. तू घेतला नसशील याची काय गॅरंटी? त्या अभिमानसाठी माझ्यावर अविश्वास दाखवताय? माझा राग तुझ्या खोटेपणावर आणि स्वार्थी वृत्तीवर आहे. तनिष्का, मर्मावर बोट ठेवलं मी तुझ्या. तू कशी खोटी आणि स्वार्थी वृत्तीची आहेस हे सिद्ध करावं लागेल का मला आता? बरोबर, शेवटी भाऊ बहीण ना तुम्ही, रक्तातली खोड सारखेच असणार. काय म्हणालीस? काल तो उलट तपासणी घेत होता, आज तुम्ही माझ्याच बाजूने आहात ना. हं, की जे काही खरं आहे ना ते सगळं आत्ताच विचारून घेतेय मी तुला. उद्या अभिमानच्या मृत्यूच्या चौकशी संबंधी तुला पोलिसांनी पकडलं तर तिथे येऊन खरं खोटं सिद्ध करण्यासाठी मला तुला भेटता येणार नाहीये सुलेखा. हॅलो. उचललास फोन? मला वाटलं श्वास राहणार नाही तुझ्यात तेवढा सुद्धा.
अजून किती वेळ लागणार आहे तुला समजायला की दिलेल्या विद्येचा वापर कशासाठी करायचा आणि कशासाठी करायचा नाही? मला हौस नाही असं वागायची. सुरुवात त्यांनी केली आहे पण शेवट मी करीन, लक्षात ठेव. कितीही झालं तरी तो माझा भाऊ आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खायची सवय नाही आहे मला. शांतपणे विचार केलास ना तर वेगळे पर्याय नक्की सुचले असते तुला. नव्हते मिळत मला पर्याय. मी शोधला का नाही आणि म्हणूनच वाचलीस तू आत्ता. एवढी मोठी चूक करून देखील सोडलीये मी तुला सुलेखा. तुम्ही मला सोडलात कारण तुम्हाला माझी गरज आहे. तनिष्का. तनिष्काला कोणाचीच गरज नाहीये. तुझ्या असण्याने किंवा नसण्याने मला कुठलाच फरक पडत नाही पण माझ्या असण्याने तुला मात्र फरक पडतो आणि पडत आलाय. म्हणजे तुम्ही मला उपकार आणि ब्लॅकमेल करताय? इशारा समज. आधी दिला होता आत्ताही देतीये. तुझा संबंध फक्त शास्त्री कुटुंबाशी आहे, विक्रांतशी नाही. तो तुमचा भाऊ आहे म्हणून तसं समज हवं तर. पण इशारा हा इशारा आहे. आता चूक तू केलीस पण मी करणार नाही. मान्य आहे हे सगळं तू शिकवलंयस मला पण तू हेही विसरू नकोस की तू हे सगळं वाचून शिकलीस आणि मी जन्मजात घेऊन आले हे सगळं. मी इशाराही देणार नाही तुला. आठवण झाली तर विशेष प्रकारे करून दिल्यावर येणार नाही का? आतियो. कोण ऐकून ही पूर्ग महादेव जर मधूच पोरग आहे, पार्वती जर त्याची बायको आहे, तर मग ह्यो कोण? हा त्या भुयाऱ्याजवळ काय करत होता? विचारलं तर बोलत बी नाही. याला खजिना कुठं आहे ते माहित असेल? तो पार्वतीच्या तस्बीरकडे का बोट दाखवत होता? जागा हो, हे पोरग नक्की कोण आहे ते समजायलाच हवं, नाहीतर काही खरं नाही. अर तू एकदा एकटा हाताला गाव मग बघत कसं सांगत नाही ते कोण आहेस तू. सगळे गिनी पिक संपले का? मी सापडलो का विक्रांत? हीच आठवण काही दिवसापूर्वी आली असती तर बरं झालं असत. निदान आपलं म्हणून कोणीतरी आहे, आपलं काहीतरी नातं आहे ह्याची जाणीव तरी झाली असती मला.
नात्यातल्या माणसांवर प्रयोग करणं मी केव्हा सोडून दिलंय. मग माझ्या बरोबर जे झालं ते काय होत? नातं समजत असशील तर त्याला कर्तव्य म्हण आणि नसशील तर त्याला मदत म्हण. म्हणजे मी जे काही करते त्याची स्पष्टीकरण किंवा खुलासे मी आजपर्यंत कोणालाही दिले नाहीत आणि यापुढेही देणार नाही. मदत आणि कर्तव्य हा जर प्रश्न असेल तर हक्क म्हणून विचारतोय, कारण जे काही घडलं ते माझ्या जीवावर येणार होत. जीवावरच बेतलं होत. बेतलं नाही याला तुझं नशीब समज किंवा कोणीतरी मदत केली असं समज. मला जे काही वाटलं ते मी केलं. कोणीतरी मदत मागितल्यानंतरच मदत केली पाहिजे या मताची मी नाही, त्यामुळे आभाराची अपेक्षा नाही. जेवणार आहेस का जेवून आलायस?